सदैव माझ्यासोबत आपले राहू द्या. एक आठवण मला आवर्जून सांगायची ह्याच हॉलबद्दल. जेव्हा 2022 काही चिंतीचोरांनी काही गद्दारांनी आपला पक्ष फोडला, तेव्हा आम्हाला सगळ्यांना उद्धवसाहेबांनी बोलवलं आणि सांगितलं चला बाहेर पडा आणि पुन्हा एकदा सभा घ्यायला सुरू करा, लोकांना भेटायला. जे काही पक्षात आपले आहेत, गद्दार सोडून गेले, पळून गेले, पण जे मावळे आहेत बघा कुठे कुठे आहेत, किती किती आहेत, सगळ्यांना एकत्र करा आणि लढायची तयारी करा. तेव्हा मला वाटतं पहिला आपण जो एक कार्यक्रम घेतला होता तो इथे घेतला होता, याच हॉलमध्ये घेतला होता. बाहेर पाऊस पडत होता, मला आठवतं वातावरण पूर्ण इथे आत ज्वलंत होतं. आणि आपल्या ह्या तिकडच्याच बैठकीनंतर, बैठक म्हणजे एवढी बैठक ती मोठी झाली, जणू काही सभेचे सगळे लोक आत आपण गच्च भरले होते, बाहेर पाऊस धो धो पडत होता. आणि ह्यानंतर 40 गद्दार महाराष्ट्रात याला असे घाबरले, तुम्हाला सांगतो की सुरतवरनं त्यांना पळाला, गुवाहाटीवरनं पळाले गोव्याला, आणि बंदोबस्त बंदुका बिंदुका सगळे घेऊन घाबरत उंदरासारखे ते विधानभवनात शिरले होते. ती आठवण माझी इथून आहे. आणि लोकसभा जिंकल्यानंतर, आणि जिंकणारच मी बोललो कारण आपला जो विजय गोष्टीमध्ये आहे, कदाचित काही दिवसांसाठी आता इंडिया आघाडीचं सरकार बनलेलं नाही आहे केंद्रात, पण लवकर बनणार हे तुम्हाला सांगतोय, लिहून घ्या. आकडे कट टू कट आहेत, आपली पूर्ण तयारी आहे. पण लोकसभेचा जो विजय आपला आहे तो हा सगळ्यात मोठा आहे की आपण एका हुकुमशहाला 303 240 खेचलं. हा देशाचा विजय आहे, हा आपल्या भारताचा विजय आहे. महाराष्ट्रात देखील आपण कुठून सुरुवात केली होती, म्हणजे तुम्ही विचार करा, आपल्यातून 12 खासदार जवळपास पळून गेले होते, 40 आमदार पळून गेले. मुंबईसारख्या शहरामध्ये जवळपास 40 ते 50 नगरसेवक, ज्यांना आपण नगरसेवक केलं, तुम्ही नगरसेवक केलं, हेही पळून गेले, पैशाला, पैशांसाठी असेल, केसेससाठी असेल, सगळं काही असेल. आणि ही सगळी यंत्रणा आपली खेचून नेल्यानंतर देखील आपण 9 सीट जिंकलेलो आहे. परबसाहेबांनी पण शब्द दिला आहे की अमोल कीर्तिकरांची पण सीट आपण जिंकणार आहोत. म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने शून्यातून नाही तर निगेटिव्हमध्ये सुरू करून आपण 9 पोचलो. आणि जो एक पक्ष स्वतःला जगातला सर्वात मोठा पक्ष मानतो, तरी देखील 125 लोक त्यांना काँग्रेस आणि इतर पक्षातून घ्यायला लागले खासदारांमध्ये. आत्ता पण 240 जवळपास 30% लोक आहेत जे बाहेरचे आहेत, भाड्याचे आहेत. जो एक पक्ष जगात सर्वात मोठा पक्ष समजायचा, इलेक्टोरल बॉन्ड्समध्ये जास्तीत जास्ती, पैशांमध्ये जास्तीत जास्ती, ED, IT, CBI सारखे मित्रपक्ष त्यांच्यासोबत होते, रात्री अपरात्री आपल्या शाखाप्रमुखांवर असेल, गटप्रमुखांवर असेल, ज्यांनी धाडी टाकल्या, तो पण पक्ष मला वाटतं 9 आहे. आणि आपण पण निगेटिव्हमधून सुरून 9 आहे, हा महाराष्ट्राचा विजय आहे. आणि म्हणून मी सांगतो आपण लोकसभेत जिंकल्यानंतर मुंबईनी देखील 5-1 जी चौथी सीट जी आपली हातातून गेली ती पुन्हा आपण जिंकणार. पण 5-1 हा निकाल दिलेला आहे, हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या शब्दासाठी दिलेला आहे. हा आपला फार मोठा विजय आहे. आणि आता इथून पुढे निघत असताना, पुढे जात असताना आपली जी वाटचाल असेल ह्या वर्षाच्या शेवटापर्यंत, महाविकास आघाडीचं आणि आपला मुख्यमंत्री हा महाराष्ट्राचं असेल हे ठरवायला आपण आज इथे भेटलेलो आहोत. कदाचित ही उद्या हेडलाईन होईल, पण मी एवढ्यासाठी सांगत आहे कारण ह्या हॉलमध्ये जशी त्यावेळी बैठक झाली होती तशी आज आपली बैठक होत आहे. आणि ही बैठक देखील एका फार महत्त्वाच्या निवडणुकीसाठी होत आहे. ही येणारी जी निवडणूक आहे शिक्षक मतदारसंघाची आहे, पदवीधर मतदारसंघाची आहे, पण ही निवडणूक पुन्हा एकदा मुंबई काय म्हणत आहे, मुंबई किती बोलकी आहे, आणि दिल्ली हादरून ठेवणारी जी मुंबई आहे, ह्या मुंबईची निवडणूक आहे हे लक्षात घेऊन आपण काम केलं पाहिजे. आत्ताच आपण जी विनंती करत होतात की परत परत नोंदणी करण्याची पाळी येऊ नये आपल्यावर, मला माहिती आहे कारण आपण सगळ्यांनी जी मेहनत घेतलेली आहे, आपण शिवसेना म्हणून असेल, महिला आघाडी म्हणून असेल, युवासेना म्हणून असेल, स्थानिक लोकाधिकार समिती म्हणून असेल, भारतीय कामगार सेना म्हणून असेल, आपल्या ज्या अंगीकृत संघटना आहेत, मग डॉक्टरांची आहे, ग्राहक संरक्षण आहे, आपल्या वेगळ्या वेगळ्या युनियन आहेत, ह्या सगळ्यांनी दिवसरात्र मेहनत करून, मला आठवतं आम्ही ज्या मातोश्रीवर बैठका घ्यायचो, सेनाभवनमध्ये बैठका घ्यायचो, विभागामध्ये बैठका घ्यायचो, काही काही लोकांनी एक शब्द ब्लॉकच करून ठेवलेला, नोंदणी बोललं की लोकं पळायला लागले होते. एवढं सेनेटची नोंदणी असेल, आपल्या पदवीधरची नोंदणी असेल, शिक्षक मतदारसंघाची नोंदणी असेल, पण ह्या नोंदणीचा परिणाम एवढा झालेला आहे की आपण पहा जे आत्ता रोल आलेले आहेत त्याच्यात 90%+ नोंदणी ही आपण केलेली, तुम्ही सर्वांनी केलेली आहे. खूप वेळा असं म्हटलं जातं की क्रिकेट मॅच खेळत असताना टॉस जो जिंकतो तिथे 50% मॅच जिंकतो आपण, बरोबर ना? पोतनीसाहेबांना तर माहितीच आहे,
कारण क्रिकेट म्हणजे सुप्रीमो, आणि सुप्रीमो टुर्नामेंट घेतली की पोतनीसाहेब येतातच समोर. हे जगात सगळीकडे आहे, म्हणजे आमचे फुटबॉलवाले पण आम्हाला सांगत असतात, अरे जरा पोतनीसाहेबांना फुटबॉलमध्ये खेचा, सुप्रीमो टुर्नामेंट आपल्याकडे पण फुटबॉलची होईल. एकदा आम्ही दोनदा केली होती आपण. पण टॉस जी व्यक्ती जिंकते ती मॅच ठरवतात, कारण ते मग ठरवतात बॅटिंग करणार की बॉलिंग करणार. बॅटिंग करायची असेल तर बॅटिंग ऑर्डर काय, बॉलिंग करायची असेल तर फिल्डिंग कुठे लावायची. आणि तसं आपण टॉस जिंकलेलो आहे, आपली नोंदणी सर्वोत्तम झालेली आहे. सर्वत्र आपण पाहिलं तर सगळ्यात जास्ती नोंदणी आपली झालेली आहे, म्हणजे निवडणूक आपल्या हातात अर्धीही आलेली आहे. यंत्रणा कशी लावायची, काय लावायची, मला वाटतं माझ्यापेक्षा आपल्या सर्वांना जास्ती माहिती आहे. काही काही लोकांनी गेल्या 5-6 निवडणुकींमध्ये काम केलेलं आहे, काही काही लोकांनी आत्ता 2-3 निवडणुकीमध्ये केलेलं आहे. काही काही युवासेनेची जी असतील, महिला युवतीतली असतील, ती कदाचित पहिले निवडणूक लढत असतील. पण निवडणुकीत सर्वात जास्ती आता महत्त्वाचं जे ठरणार आहे ते मतदानाच्या दिवशी आपण आपले नोंदवलेले जे लोक आहेत, मग त्याच्यात तुम्ही 5 नोंदवलेले असाल, 10 असाल, 15 असाल, 50 असाल, अनेक लोकांनी 100-100 लोक नोंदवलेले आहेत, काही काही लोकांनी 1000 लोक नोंदवलेले आहेत, ह्या 1000 जबाबदारी घेऊन मतदानाच्या दिवशी आपण त्यांना किती वाजता मतदानाला उतरवत आहोत आणि त्यांच्या हातात बरोबर आपली स्लिप गेली आहे का. आणि जसं परब साहेबांनी सांगितलं की आपला जो नंबर आहे 1 हे आता माहितीच आहे सगळ्यांना, तो 1 पसंती बरोबर आहे ना, ती पसंती 1 कशी लिहायची ह्याच्यावर पूर्ण आता निवडणूक येऊन थांबलेली आहे. सेनेटचा जनाजना अनुभव आहे, आपण सर्वांनीच मागच्या दोन्ही सेनेटच्या निवडणुका आपण लढलेलो आहोत. 2010 जी सेनेटची निवडणूक लढलो आपण, त्याच्यात 10 सीट जिंकलेलो आहोत. आणि 2017-18 जेव्हा आपण लढलो तेव्हा 10 आपण जिंकलो आहोत. मला वाटतं ही ताकद जी आहे ती शिवसेनेची आहे, ती आपल्या नोंदणीची ताकद आहे. आणि मी ह्याची तुलना एवढ्यासाठीच करत आहे कारण सिनेटची निवडणूक देखील अशीच असते. ह्याच्यात आणि सिनेटच्या निवडणुकीमध्ये जास्ती काही फरक नसतो, आपली पसंती तिथे लिहायला लागते. फरक एवढाच आहे की इथे आपले एकच उमेदवार रिंगणात आहे. सिनेटच्या निवडणुकीत 10-10 उमेदवार आपले होते आणि ती जी आपण रिस्क घेतली होती 2010 पहिल्यांदा मी ठरवलं कुठच्याही पक्षासोबत तडजोड करायची नाही, कॉम्प्रोमाइज करायचं नाही, 10-10 रिंगणात टाकायचे. त्यावेळी 8 जिंकून आणले, मागच्यावेळी 10 जिंकून आले. ती आपली जी तयारी होती अशी तयारी होती. आणि ती निवडणूक तर तुम्हाला सांगतो पोतनीसाहेब, तुम्हाला माहिती आहे आपलं पालघर जिल्हा, मुंबई उपनगर आणि शहर, कल्याण डोंबिवली, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, 12.5 लोकसभा ह्याच्यात येतात. आणि 12.5 लोकसभेत जाऊन आपण वेगळे वेगळे सगळ्यांना प्रत्येक लोकसभेला वेगळं वेगळं कॉम्बिनेशन देत असतो, म्हणजे कुठेतरी 5-4-3-2-1, कुठे कुठे 1-2-3-4-5, काही काही ठिकाणी 3-5-3-2-1 वगैरे असं वेगळं वेगळं देत असतो. पण ते सगळं आपण चोखपणे केल्यामुळे 10-10 जिंकून आल्या. ह्यावेळी तर काम सोपं आहे, आपल्याला फक्त आणि फक्त मुंबई आहे, उपनगर आणि शहर. आणि ह्या मुंबईमध्ये आपल्याला 1 जे आपले उमेदवार आहेत अनिल परब साहेब, त्यांच्यासमोर फक्त आपल्याला 1 काढायचं आहे, एकच पसंतीचं वोट द्यायचं आहे, बाकी आपल्याला काही करायचं नाही आहे. ह्यावेळी ना EVM आहे, ना VVPAT आपल्याला बघायचं आहे, ते बटन दाबायचं असं काही नाही आहे. आपल्याला 1 बरोबर त्या बॉक्समध्ये काढायचं आहे. आणि 1 जर आपण काढलं तर 100% आपला विजय हा पक्का झालेला असेल. ही खात्री तर आपल्याला आहे, जिंकणार ही खात्री आपल्याला आहे. पण विजय जेव्हा पक्का होतो तेव्हा जास्तीत जास्त मतदेक्याने झालं पाहिजे आणि कमीत कमी मतं बाद झाली पाहिजेत. किंबहुना आपण असं चॅलेंज घेतलं पाहिजे ह्यावेळी. कदाचित वेगळे वेगळे लोक तुम्हाला वेगळी वेगळी चॅलेंजेस देतील. मला माहिती आहे उद्धव साहेब तुम्हाला सांगतील की जास्तीत जास्त मतांनी आपण जिंकलो पाहिजे, चला ठरलं. इथे अनिल परबजी तुम्हाला सांगतील की आपलं मतदेक्य जास्तीत जास्त पाहिजे, चला डन. मी तुम्हाला एक चॅलेंज देत आहे की त्या दिवशी जेव्हा काउंटिंग होईल तेव्हा सर्वात कमी मतं आपली बाद झाली पाहिजेत, ह्याचं चॅलेंज तुम्ही आता घेतलं पाहिजे. मतं बाद झालीच नाही पाहिजेत, एवढं सोपं काम आहे. त्या बॉक्समध्ये आपल्याला 1 लिहायचं आहे आणि हे 1 लिहिल्यानंतर त्या बॉक्समध्ये आपल्याला टाकायचं, त्या पेटीत टाकायचं. पण हे जर आपण काम पूर्णपणे जर पाळलं तर आपले जे यंत्रणा प्रमुख आत्तापर्यंत आलेले आहेत, जिंकत आलेले आहेत, म्हणजे दुसऱ्यांना जिंकवलेलं आहे, ते स्वतः जिंकून येतील. आणि तुम्हाला एक सांगतो जेव्हा निवडणुकीत आपल्याला उमेदवार ठरवायचे होते तेव्हा अर्थात आम्ही पाहत होतो कोण काय काय, किती लोकांची किती टर्म संपत आलेली, किती लोकांची टर्म आहे. पोतनीसाहेबांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. पण एक थोडी कमतरता आपल्याला जाणवायला लागली की विधान परिषदेत मला वाटतं जुलैमध्ये आपली टर्म संपते. आणि संपल्यानंतर उद्धव साहेबांनी जे आम्ही सगळे काही ठराविक नेते होते, काही इतर काही लोक होते, त्यांना सांगितलं मला अनिल परब हे विधान परिषदेत हवे आहेत कारण त्यांच्यासारखा मदत करणारा माणूस, विधान परिषद जाणणारा माणूस, तिथे काम करणारा माणूस, अंगावर ह्या मिंदे सरकारला घेणारा माणूस आणि आपलं सरकार बसल्यानंतर पुन्हा एकदा तिथे महाराष्ट्रासाठी काम करणारा माणूस मला आत्तापासून आत पाठवायचं आहे. आणि मग आत्ता ते जे त्यांचं सांगत होते, कारण खूप वेळा ते सांगत असतात, त्यांचं सगळ्यात जास्त क्वालिफिकेशन हे केसेसबद्दल असतं, ती केस स्टडी होऊ शकते पदवीधरांसाठी की तुम्ही कुठच्या केसेस घेतलेत. आणि माझं हे नेहमी म्हणणं राहिलेलं आहे
की ह्या देशामध्ये आत्ता CRPC बदलला, थोडा हा पण फरक केला पाहिजे की राजकीय केसेस किती असतात, राजकीय आंदोलनातल्या केसेस कुठच्या आणि खरं ज्या केसेस असतात, दरोडं टाकणं, रेप करणं वगैरे, ह्याच्यात फरक झाला पाहिजे. नाही तर काय होतं की खूप वेळा आपण सगळे जे राजकीय कार्यकर्ते असतो, जसं आता माझ्यावर एक केस आहे, आमच्याकडे डिलाय रोडचा पूल जो आहे वरळीमध्ये 3 की 4 महिने पूर्णपणे बांधून तयार होता, पण घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना वेळ नाही म्हणून लोकांचे हाल होत होते. आम्ही शिवसैनिकांनी जाऊन उद्घाटन केलं, गाडी चालवली तिथून, कुठे एक काही तोडफोड केली नाही, पण केस झाली बरोबर. आता ठीक आहे, तरी आपण सगळे जे राजकीय कार्यकर्ते असतो, आंदोलनं जी आपण करतो, लोकहिताचे आंदोलन करतो, जनहिताचे आंदोलन करतो, आपल्याला त्याच केसेस लागू होतात ज्या इतर क्रिमिनल्सला लागू होतात, ते झालं नाही पाहिजे. तो बदल हा घडलाच पाहिजे. पण एका बाजूला परब साहेब आहेत, जिथे त्यांच्यावर सगळ्या ज्या केसेस आहेत, प्रत्येक केस जी आहे ती जनतेसाठी त्यांनी अंगावर घेतलेली केस आहे, मुंबईसाठी असेल, महाराष्ट्रासाठी असेल, आपल्या हक्काच्या, न्याय हक्काच्या लढाईसाठी केस अंगावर घेतलेली आहे. आणि दुसरीकडे जो पक्ष लढत आहे, भाजपा, त्यांच्याकडे असे लोक आहेत, त्यांच्याकडे पण केस असणारे लोक आहेत, पण त्यांच्यावर जे केसेस आहेत त्यांच्याकडे रेवणण्यासारखे लोक आहेत. तुम्हाला निवडायचं आहे कोण त्याच्यातून तुम्ही निवडणार. अर्थात कदाचित आत्ता समोर जे उभे त्यांच्यावरच्या केसेस मला माहिती नाही, पण भाजपा जो पक्ष आहे, अनेक ठिकाणी त्यांनी अशा केसेस अंगावर घेतले आहेत. जसं रेवण्ण, काय गरज होती प्रधानमंत्री महोदयांना रेवण्णासाठी जाऊन प्रचार करण्याची? त्यांच्याकडे जी IB रॉ वगैरे सगळी यंत्रणा आहे, त्यांना माहितीच असेल ना की रेवण्ण कसा माणूस आहे. पण आपण फरक जाणवा, फरक जाणून घ्या की कसं ह्या दोन पक्षांमध्ये, इंडिया आघाडीमध्ये आणि भाजपचे जे मित्रपक्ष आहेत, ह्याच्यात किती फरक आहे. ही निवडणूक जी येणार आहे आपल्यासाठी ही फार महत्त्वाची आहे, कारण पदवीधर निवडणूक जरी असली, शिक्षक निवडणूक जरी असली, तरी जसं मी सांगितलं, मुंबई काय बोलत आहे आणि मुंबईने जो निकाल दिलेला आहे, लोकसभेत जो निकाल दिला होता, तसाच निकाल आपल्याला ह्या दोन निवडणुकीत मिळणार आहे. आणि त्याच तयारीने आपल्याला पुढच्या 4 महिन्यासाठी पुन्हा एकदा विधानसभेची तयारी करायची, ही आपली तयारी आहे, ही आपली प्रॅक्टिस आहे. मतदार मला प्रत्येक गल्लीत सांगतात, ज्या ज्या घरात मी जातो, मग वरळीत असेल, इतर मतदारसंघांमध्ये असेल, ज्या ज्या गावात मी जातो, ज्या शेतावर जातोय, सगळीकडे मला सांगतात, आमचं मत उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या व्यक्तीसाठी आहे. आत्ता जे आपण थोडा अभ्यास करत आहोत, साईनाथ पण अभ्यास करत आहेत, जरा मतं कुठे विभागली असतील, काय झालं असेल, काही काही ठिकाणी ठीक आहे, थोडं आपलं धनुष्यबाण आणि मशाल ह्याच्यात थोडा फरक कमी काही काही लोकांना जाणवलं असेल, पण ही निवडणूक स्पष्ट आहे. आणि अजून एक तुम्हाला सांगतो, येणारी जी निवडणूक आहे विधानसभेत, तिथे हे कन्फ्युजन राहणार नाही, कारण आता लोकांना पक्क कळलेलं आहे की महाराष्ट्र हिताचं जर बोलायचं असेल तर उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या व्यक्तीशिवाय पर्याय नाही. परब साहेब आपण जिंकून येणार ही मला खात्रीच आहे, अनेक मागण्या तुमच्याकडे येत असतील. तुमचं जे वचनपत्र आहे, मतदार म्हणून मी पहिलं बघितलेलं आहे, त्याच्यात तुम्ही विजाचं काम करणार आहेत जे बाहेर शिकायला जातात. अनेक वर्ष आपण हा पण कार्यक्रम घेत असता की जे 50% ते 70%, 70% ते 75% ह्याच्यात जेवढे मार्क मिळत असतात, कारण खूप आपले मुलं मुली ह्या मार्कांमध्ये अडकले असतात. आणि मग पुढची वाटचाल काय, पुढे काय करायचं, ज्यांना 50% मिळतात, ज्यांना 60% मिळतात, 65% मिळतात, त्यांना काय योग्य मार्गदर्शन मिळायला पाहिजे, हे सगळे आपण कार्यक्रम घेतलेलेच. पण गंमत म्हणून तुम्हाला एक विचारतो की जसे आमच्यासारखे काही लोक आहेत, आता मी आहे, अनेक इथे लोक आहेत ज्यांनी ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मास्टर्स केलं आहे, त्यांना 2 मतांचा अधिकार मिळू शकेल का, हा पण जरा आपण विचार करा, म्हणजे नोंदणी थोडी पुढे सोपी होईल. डबल ग्रॅज्युएट जे आहेत, नाही खोटे नाही, आता काही काही खोटे डॉक्टरी पण घेऊन फिरणार आहेत, तसे नाहीत, खोटे सर्टिफिकेटवाले पण काही की नेते आहेत, तसं पण नाही, आपण जे मास्टर्स वगैरे होतो. पण हे खरं आहे की आज आपण पाहिलात तर महाराष्ट्रामध्ये पदवीधर असतील, शिक्षक असतील, ह्यांचा आवाज तिथे उचलणं गरजेचं आहे. अनेकदा आपण पाहतो की पदवीधरांना काय पाहिजे, तर साधा आपण जसं मतदारसंघ पदवीधरचा पाहिला, तर जे आपण मतदार नोंदवतो हा मतदारसंघ असतो, पण ह्या मतदारसंघामध्ये अशी एकसुद्धा गोष्ट नाही आहे जी आपण सांगू शकतो. जे आपले महापालिकेचे मतदारसंघ असतात, आपले विधानसभेचे मतदारसंघ असतात, आपण सांगू शकतो की चला इथे पूल बांधून देतो, इथे बाथरूम बांधून देतो, इथे तुम्हाला रस्ता करून देतो, असा हा मतदारसंघ नाही आहे. हा मतदारसंघ थोडा वेगळा आहे. ह्यांच्या ज्या गरजा आहेत ते एवढ्याच आहेत की जेव्हा आम्हाला गरज पडते, पदवीधर म्हणून गरज पडते, कधी जॉब इंटरव्ह्यूसाठी असेल, कधी कुठचं सर्टिफिकेट युनिव्हर्सिटीमधून पेंडिंग असतं, कधी कुठेतरी सरकारी सर्टिफिकेट नसतं, कधी आम्हाला आधार कार्ड नसतं, कधी काय, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तिथे आपल्याला आधार देणं त्यांना गरजेचं असतो. आणि हे जे मतदारसंघातलं काम आहे, मला वाटतं मुंबईत ज्यांनी शिवसेनेचं गल्ली ते दिल्ली काम पाहिलेलं आहे अशीच व्यक्ती करू शकते. जसं पोतनीसाहेब आधी होते स्थानिक लोकाधिकार समितीचं काम केलं, तसं आज आपल्यासमोर अनिल परब साहेब आहेत, ते 100% हे काम पुढच्या 6 वर्षात चांगलं करतील ही मला खात्री आहे. आणि आज म्हणूनच आपला जास्ती वेळ न घेता मी एवढंच आपल्याला सांगेन की आपल्याला आपण जे नोंदवलेले मतदार आहेत तेवढेच कव्हर करायचे आहेत. आजपासून त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा. मी विभाग प्रमुखांना आणि सगळ्यांनाच विनंती करेन की ही शेवटची बैठक ठेवा. आता
आपल्याला लोकांमध्ये जायचं, जे आपण नोंदवलेले लोक आहेत त्याच्यात सप्लिमेंटरी रोलमध्ये बघा, तुम्ही नोंदवलेले लोक आलेत का पहिल्या रोलमध्ये बघा, बरं त्यांचं मतदान केंद्र कुठचं आहे, त्यांनी कुठचं नोंदवलेलं आहे ते देखील बघा, आणि तशी यंत्रणा लावून आपल्याला त्यांना मतदानाला उतरवायचं आहे. फोन आहेत, व्हॉट्सॲप आहे, सगळं काही करून त्यांना आठवण करून द्या की आम्हीच तुमच्या घरी आलेलो सत्वायला, की तुमचा फोटो पाहिजे, तुमचा फॉर्म पाहिजे, तुमची सही घ्यायला. आता तुम्ही एवढा त्रास घेतलेला आहे, थोडा त्रास अजून घ्या आणि मतदानाच्या दिवशी उतरून बरोबर जो एक नंबर आहे तो आपल्या एक नंबरच्या कॅन्डिडेटसमोर लिहून द्या. आपला विजय हा पक्का आहे. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि तूर्तास आपली रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.